पनवेल तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 233 रुग्ण आढळले आहेत, तर 68 जण कोरोनामुक्त झाले, तसेच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिका हद्दीत 186 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 61 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 47 रुग्ण आढळले, तर 7 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत नवीन पनवेल येथील एका रुग्णांचे निधन झाले, तर आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल 50, नवीन पनवेल 34, कळंबोली 24, कामोटे 43, खारघर 33, तळोजा 2 अशी आकडेवारी आहे. बरे झालेल्या रुग्णसंख्येत पनवेल 15, नवीन पनवेल 1, कळंबोली 10, कामोटे 15, खारघर 13, तळोजा 37 यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 2578 रुग्ण बरे झाले असून 1518 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58.88% आहे. 980 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 16, विचुंबे 6, सुकापूर 4, देवत 3, नांदगाव 3, दापोली, साई, वहाळ येथे प्रत्येकी 2, आजिवली, बेलवली, केळवणे, कोळवाडी, कोपर, नेरे, ओवळे, उसरली, वलपे येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये विचुंबे 3, उलवे 2, आकुर्ली व सुकापूर प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि उरण ग्रामीण भागातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची रुग्णसंख्या 1141 असून 605 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 514 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.